ढवळपुरीत मेंढपाळांच्या पालामध्ये जाऊन साजरे केले दिवाळी। पाहुयात पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांचा आगळा वेगळा उपक्रम। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे मेंढपाळांच्या पालामध्ये मुक्काम करून पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी वंचित बांधवांना दिवाळी सणाचा आनंद दिला। राहुल झावरे यांच्या या साधेपणामुळे भारावून गेलेल्या मेंढपाळ बांधवांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट होती। झावरे यांनी पालावर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सर्वांना एकत्र बसवून आपण एकत्रित दिवाळी साजरी करणार असल्याचे सांगितले। मग रात्री उशिरापर्यंत सर्व पालांमधील मेंढपाळांनी झावरे यांच्या समवेत दिवाळी साजरी केली। वेळोवेळी होणाऱ्या स्थलांतरामुळे मेंढपाळ बांधवांना दिवाळी साजरी करता येत नाही। पाठीवर बिराड घेऊन त्यांना नेहमी रानोमाळ भटकंती करावी लागते, त्यामुळे झावरे यांनी त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला। दिवाळीच्या दिवशी त्यांनी कोणताही विचार न करता ते तडक ढवळपुरीच्या दिशेने निघाले। जाताना दिवाळीचा भरपूर फराळ, रांगोळ्या, आकाशकंदील, रोषणाईसाठी दिवे घेतले। त्यांचे सहकारी महेश शिरोळे यांनाही राहुल झावरे यांनी ढवळपुरीत बोलावून घेतले। अजित सांगळे, महेश शिरोळे यांना घेऊन झावरे थेट मेंढपाळांच्या पालावर पोहोचले। प्रत्येकाच्या पालावर आकाशकंदील लावून रोषणाई करण्यात आली। पालापुढे रांगोळ्या घालून पंत्याही लावण्यात आल्या। दिवाळी फराळ प्रत्येक पालात पोचविण्यात येऊन सर्वांसोबत राहुल झावरे यांनी संवाद साधला। रात्री उशिरापर्यंत सर्वांशी गप्पा टप्पा झाल्यानंतर झावरे यांनी पालातच मुक्काम ठोकला। राहुल झावरे यांच्याशी संपर्क साधला असता आपण ज्या समाजात राहतो त्यातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे सुख दुःख समजून घेणे आपले कर्तव्य आहे। त्याच कर्तव्य भावनेतून मी थेट मेंढपाळांच्या पालावर जाऊन त्यांचे सुख दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला। आम्ही गेल्यानंतर त्यांना दिवाळीचा आनंद मिळाला। यापुढील काळात प्रत्येक दिवाळी आम्ही आनंदाने साजरी करणार असल्याचे तसेच पुढच्या दिवाळीचे आमंत्रणही दिल्याचे झावरे यांनी सांगितले। यावेळी उपस्थितांना मास्कचे वाटप करण्यात आले। मेंढपाळांचा उच्च शिक्षित धोंडे भाऊ टकले यांचा झावरे यांनी केक कापून वाढदिवसही साजरा केला। यावेळी मस्कू टकले, रामभाऊ टकले, तुकाराम टकले, लहानू खताळ, संतोष गोयेकर, सुभाष टकले, याकूब शेख, दिगेश पवार, सुनील व्यवहारे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी दत्ता पवार, मायभूमी न्यूज, पारनेर, ढवळपुरी। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।